नमस्कार मित्रांनो, गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की लहान मुलांच्या बाबतीत पोटामध्ये जंत होतात. मग ते जंत जर पोटामध्ये झाले तर लहान मुलांना मळमळ करायला लागतं, खाल्लेलं अन्न पचत नाही, उलट्या होतात, बारीक ताप येतो आणि चेहऱ्यावरती छोटे छोटे पांढरे डाग दिसायला लागतात आणि गुदद्वाराच्या ठिकाणी एक कंड येतो. मग अशा समस्या उद्भवतात. या समस्यावरती जर आयुर्वेदिक उपचार केला तर यापासून कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि आपला आजार पूर्ण बरा होतो. जर ॲलोपॅथिक उपचार करायला जाल तर यामुळे आपल्याला लिव्हरवरती याचा ताण पडतो आणि ॲलोपॅथिकचे साईड इफेक्ट्स दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की बाजारामध्ये डाळिंब सहज मिळतात. आपल्याला एक डाळिंब घ्यायचा आणि त्याची अर्धी साल या डाळिंबाची आपल्याला घ्यायची आहे. तर आपल्याला याचा एक काढा बनवायचा आहे या डाळिंबाचा. तर चला तर मग काढा बनवून घेऊया आणि आपलं औषध तयार करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे, मी यातले पूर्ण बिया काढून टाकलेले आहेत. यामधलं बिया काढल्यामुळं ही साल दिसत आहे तुम्हाला, ते आपल्याला फक्त अर्धीच घ्यायची आहे. यामुळे आपल्या लहान मुलांच्या पोटामध्ये झालेले जंत पूर्ण निघून जातील असं. हे पहा, मी अर्धी साल घेतली आहे तर याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते याचा काढा बनण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. मग हे जंत पोटामध्ये होऊ नयेत याकरिता काही पथ्यसुद्धा आपल्याला पाळायची आहेत. जोपर्यंत तुमच्या पोटातले जंत कमी होत नाहीत, पूर्णतः नाहीसे होत नाहीत, तर यासाठी जुने तांदूळ, कारलं, शेवगा, तूर, कुळीथ, ताक, ओवा, दालचिनी, लसूण, मध, गोमूत्र, कवट, हळद आणि कढीपत्ता हे पथ्य आहेत. पथ्य म्हणजे तुम्हाला या गोष्टी सेवन केल्या तरी चालतात. अपथ्य म्हणजे काय, की ज्या गोष्टी खायच्या नाहीत त्याला अपथ्य असं म्हणतो. की भोपळा खायचा नाही, उडीद खायची नाही, चवळी, मटार, अंडी, मांसाहार, सीताफळ, रताळ अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात, जेणेकरून या जंतांना पोषक वातावरण मिळणार नाही. हे पहा, आपले तुकडे तर करून तयार झालेत. आता आपल्याला याचा काढा बनवून घेऊया. चला तर मग आपल्याला काढा बनवण्यासाठी 4 कप पाणी घ्यायचं आहे. आणि 2.5 कप झाले. आणखी आपल्याला लागणार आहे 1.5 कप पाणी. हा काढा जंतासाठी एवढा महत्वाचा आहे, करून पहा, फरक आपल्याला नक्की जाणवेल. आपण पहिला 2.5 कप टाकलं होतं, आता आपण 1.5 कप टाकतोय. हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे या डाळिंबाच्या सालीसोबत. आपण 4 कप पाणी घेतलेलं आहे. आपण 4 कप पाणी घेतलेलं आहे, यामध्ये आपण अर्धा डाळिंबाची साल टाकलेली आहे, ती आपल्याला उकळवायची आहे. जोपर्यंत 1 कप पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. आणि याचा जो अर्क आहे, जो काढा आहे, तो जंत नाहीसे करण्यासाठी एवढा महत्वाचा आहे. त्याचबरोबर जंत होऊ नये यासाठी काही काळजी घेतली तरी महत्वाचं आहे. जर तुम्हाला डाळिंब नाहीच मिळाले तर अशा वेळेला आपण दररोज 1 लसणाची पाकळी दररोज खायची 1 महिना. ह्यामुळे पोटातले जंत पूर्ण नाहीसे होतात असा हा साधा उपाय आहे. परंतु हा डाळिंबाचा 1 आठवडा जर हा उपाय केला तर निश्चितपणे आपले पोटातले जंत पूर्णतः नाहीसे होतात. अशा पद्धतीनं आपला हा काढा तयार झालेला आहे.
आणि एक आठवडा जर याचं सेवन केलं तर निश्चितपणे आपल्या पोटातले जंत पूर्णतः नाहीसे होतात. जर वारंवार जंत व्हायची सवय असेल किंवा वारंवार होत असतील पोटामध्ये, तर दुपारच्या जेवणानंतर एक कप ताक किंवा एक ग्लास ताक यामध्ये बडीशोप, थोडंसं हिंग आणि सैंधव मीठ टाकून जर पिलं तर नाहीसे, पूर्णतः नाहीसे होतात जंत. त्याचबरोबर संध्याकाळी किंवा सकाळी कोमट पाणी प्या, बाहेरचं खाणं टाळावं आणि स्वच्छता मात्र पाळा. यामुळे आपल्या पोटामध्ये जंत होत नाहीत. असे हे साधे नियम आहेत. आयुर्वेदानुसार या नियमांचं पालन करून आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपला एक लाईक आमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.